हॅलो फ्रेंड्स तर भक्तीस किचनमध्ये आज आपण बघणार आहोत सॉफ्ट आणि स्पंजी रसगुल्ले घरच्या घरी कसे बनवायचे ते पण अगदी मार्केटसारखे तर काही थोडेसे टिप्स दिलेल्या आहेत मी त्या व्यवस्थित फक्त बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे दूध ठेवलेलं आहे गरम करत एक लिटर हे गरम झाल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर मी एका वाटीमध्ये एक चम्मच विनेगर आणि त्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलेलं आहे आणि ते याच्यामध्ये थोडं थोडं करून मी ॲड करून घेत आहे आणि अशा प्रकारे आपल्या दुधाला पूर्ण फाडून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता दूध आणि दुधातलं पाणी हे वेगवेगळं होईल आणि जे दुधातलं पनीर आहे ते वेगळं निघेल तर अशा प्रकारे ही प्रोसेस करून घ्यायची आहे आपल्याला फक्त लक्षात ठेवा दूध एकदा गरम केलं की त्यानंतर ते थंड करून घ्यायचं आहे नंतरच हळूहळू त्यामध्ये विनेगर आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर आता इथे व्यवस्थित दूध दुधामध्ये जे पनीर आहे ते वेगळं झालेलं आहे तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे हे, करा हे। सगळं दुधातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर मी काय केलं आहे इथे एक बाऊल घेतलेला आहे मोठा आणि तसंच आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे नॉर्मल रुमालाही चालेल आणि त्या बाऊलवर आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे अंथरून जेणेकरून जो पाणी आहे तो या बाऊलमध्ये खाली निघेल आणि पनीर वेगळं निघेल तर अशा प्रकारे मी सगळं जे पाणी आहे ते गाळून घेत आहे आणि पनीर वेगळं काढून घेत आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे हे गाळून घेतल्यानंतर हे जे रुमाल आहे त्याची व्यवस्थित आपल्याला गाठ मारून व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे जवळपास तीन ते चार तास जर एवढा वेळ नसेल तर जव जवळपास दोन तास तरी ठेवा कारण ह्यातलं पूर्ण पाणी निथळणं जास्त गरजेचं आहे तेच केलेलं आहे ते तर मी दोन ते तीन तास ठेवलेलं हे प्रकारे निथळ तर आता व्यवस्थित तुम्ही पाहू शकता केवढं पाणी निघालेलं आहे तर हे पाणी फेकून नका देऊ पीठ मळायला किंवा कुठली भाजी वगैरे केली तर भाजीमध्ये टाकू शकतो खूप न्यूट्रिशियस असतं हे पाणी तर अशा प्रकारे मी वेगळं करून घेत आहे आणि पनीर वेगळं करून घेत आहे तर आता दोन ते तीन तास झालेले आहेत मी हे खोलून घेत आहे पनीर तर आता तुम्ही पाहू शकता मी याला असंच साईडला ठेवून देत आहे आणि तोपर्यंत काय करून घेता इथे मी एक पॅन घेतलेला खोल आहे खोलगट आणि त्याच्यामध्ये मी साखर ॲड करून घेतले साखर आणि पाणी साखर पाचशे ग्रॅम आहे आणि त्यासाठी मी एक ग्लास पाणी टाकलेला आहे दीड ग्लास तर आता हे जे पनीर आहे ते आपण खोलून घेऊया पूर्ण आणि काय करूया ह्याला ना थोडंसं स्क्रमली करून घेऊया म्हणजे आता अ टेक्शर बघा हे खोलल्यानंतर तर आता तुम्ही पाहू शकता हे जे पनीर आहे हे अतिशय सॉलिड फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे आणि असंच व्हायला पाहिजे तर आता याला आपण एका प्लेटमध्ये फोडून घेऊया व्यवस्थित तर प्रकारे तो निघाला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये बघू बघू शकता तुम्ही आता पाण्यामध्ये ज पाण्याचा जराही थेंब नाही ह्याच्यामध्ये असा सुका पाहिजे तर आपला पनीर तयार झाला असं समजायचं तर आता मी याला फोडून थोडंसं असं मळून घेत आहे तर हाताने याला व्यवस्थित असं आपण पीठ मळतो तशा प्रकारे एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे मळून ते का पनीर रुमालामधून काढलं तर मिक्सरला ग्राइंड करू नका नाही तर पूर्ण पातळ होऊन जाईल क्रीमसारखं तर ते हातानेच फोडून फोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एक डो तयार करायचा आहे जसं आपण पीठ मळतो तसंच ही प्रोसेस करते जास्त वेळ लागत नाही फक्त प दुधामधून पाणी काढेपर्यंत वेळ लागतो पण त्यानंतर खूप इझी आहे पुढे ही प्रोसेस तर आता इथे व्यवस्थित स्मूथ झालेला आहे हे बघ पाहू शकता तुम्ही आणि मी या आकाराचे रसगुल्ले बनवत आहेत आकार तुमच्यावर आहे कारण त्यानंतर थोड्या वेळानंतर हे रसगुल्ले स्पोजी होत असताना जेव्हा आपण याला बॉईल करतो तेव्हा ते दुप्पट होतात आकाराने तर मी इथे आता एक गोळा तयार करून घेत आहे आणि छोटे छोटे बारीक बारीक जेवढ्या आकाराचे मला रसगुल्ले बनवायचे आहेत तेवढे मी साईडला काढून घेत आहे तर आता तुम्ही पाहू शकता मी याचे मीडियम आकाराचे रसगुल्ले करून घेत आहे तर आता ते ज दु जे आपण पाणी उकट ठेवलेलं आहे ता त्यामध्ये टाकल्यानंतर ते दुप्पट आकाराचे होतील तर आता एक एक करून आपण पाण्यात सोडून घेऊया लक्षात ठेवायचं आहे या स्टेजला पाण्याची जेव्हा उकळी येतात तेव्हा गॅ गा, गॅसची फ्लेम हायच पाहिजे स्लो नाही तर रसगुल्ले जे आहेत ते पूर्ण या पाण्यामध्ये साखरेच्या पाण्यामध्ये विरगळायला सुरुवात होतील त्याच्यामुळे गॅसची फ्लेम हायच पाहिजे तर आता हे सगळे जेवढे मी बनवलेले आहे तेवढे एका वेळी सगळे टाकून घेत आहे अजिबात एकमेकांना चि चिटकत नाही ते रसगुल्ले व्यवस्थित होतात तर आता मी काय करणार आहे रसगुल्ले सगळे टाकून घेतल्यानंतर ह्याच्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे जवळपास पाच मिनटासाठी त्यामुळे काय होईल जे साखरेचं सा पाणी बनवलेलं आहे आपण तर ते ह्या रसगुल्ल्यांच्या आतमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब केलं जाईल आणि व्यवस्थित रसगुल्ले आतूनही गोड लागतील तर अशा प्रकारे मी ह्यांना ठेवून घेतलेलं आहे तर त्यांना झाकण काढून बघूया थोडंसं आता बघ बग बघू शकता तुम्ही याचा आकार दुप्पट झालेला आहे आता अजून पाच मिनटं ह्याला ठेवूया आपण थोडंसं हलवून घेऊया कारण दोन्ही साईडनी हे व्यवस्थित शिजले पाहिजेत कच्चे कुठे राहिले नाही पाहिजेत बसं आता मी पुन्हा पाच मिनटं याच्यावर झाकण ठेवून घेत आहे आणि त्यानंतर याचा कलर आणि टेक्स्चर आपण चेक करूया तर आता पाच मिनटं झाल्यानंतर मी हे पुन्हा बघते आहे आता तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकत असाल अतिशय कापसासारखे दिसत आहे ते आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे रस आणि याच्या कलरवरूनच तुम्ही समजू शकत असाल त्याला स सर, सर्व करताना थंडच सर्व करायचं फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं नॉर्मल फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये ठेवलं तर एक कडक होऊन जातील म्हणजे नॉर्मल फ्रीजर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंड सर्व करायचे तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तसंच मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका